हॅलो एवरीवन आशा आहे तुम्ही सगळे बरे आहात आज मी आले आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की निफ्टी व बँक निफ्टीवर ऑप्शन ट्रेडिंग करताना आपण वॉल्यूम इंडिकेटरला कसा यूज करू नॉर्मली आपल्याला माहीत आहे की वॉल्यूम इंडिकेटरचा यूज निफ्टी व बँक निफ्टीमध्ये होत नाही पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की निफ्टी व बँक निफ्टीच्या चार्टमध्ये पण वॉल्युम इंडिकेटरला कसं यूज करायचं यासाठी आपण जाऊ एंजल वनच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर बॉटमला मिळेल डिस्कवरचा ऑप्शन त्यावर टॅप केल्यावर टॉपला मिळेल इन्स्टॉट्रेट त्यावर टॅप केल्यावर आपण आलो आहोत इन्स्टॉट्रेटच्या प्लॅटफॉर्मवर इथे इंडिकेटर ऑप्शनवर क्लिक करू आणि वॉल्यूम टाईप करून सर्च करू जो पण फर्स्ट ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्यावर क्लिक करायची आहे डिफॉल्ट सेटिंगमध्ये काही चेंज न करता ओकेवर क्लिक करायचे आणि बघा इथे जो वॉल्यूम आपल्याला दिसत आहे त्याला बघून काही कळेना पण आपल्याला हे पण माहीत आहे की वॉल्यूम इंडिकेटर ट्रेडिंगसाठी किती युजफुल आहे तर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये हे कसं यूज करायचे हे आपण जाणून घेऊ तर यासाठी आपल्याला बॅक करून वॉचलिस्टवर क्लिक करायची आहे तर टॉपला खूप सारे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहे यातून फ्युचर्सवर क्लिक करायचे कारण निफ्टी व बँक निफ्टीचे वॉल्यूम इंडिकेशन त्यामध्येच असतो या स्क्रीनतून आपण निफ्टी व बँक निफ्टीपैकी कोणताही एक सिलेक्ट करू मी इथे निफ्टीच राहू देते इथे जो चार्ट दिसत आहे त्यावर टॅप करायचे आणि या पेजवर आल्यावर इंडिकेटरवर टॅप करून सर्च करायचे आहेत वॉल्यूम टॉपवर आला आहे वॉल्यूम त्यावर टॅप करायचे डिफॉल्ट सेटिंगला चेंज न करता ओकेवर टॅप करू आपल्याला स्क्रीनवर दिसते की वॉल्यूम इंडिकेटर इम्प्लिमेंट झाला आहे वॉल वॉल्यूम इंडिकेटरला यूज करून मार्केटच्या काय हालचाल आहे हे आपण इझिली जाणू शकतो मी एक एक्झाम्पल देऊन सांगते आपल्याला व्हॉल्यूमतून कळतं की केव्हा बायर व सेलर्सची मुवमेंट जास्त होत आहे जर आपण ह्या व्हॉल्यूमला बघू तर ह्यांचा इकडे तिकडे जेवढे वॉल्यूम आहे त्यातून सर्वात मोठा आहे हा आणि हा वॉल्यूम आपल्याला इंडिकेट करते की मार्केटमध्ये आता बायर्सची संख्या जास्त आहे वरच्या साईडला जर कॅन्डल बघू तर ह्या कॅन्डलची लेंथ खूप जास्त झाली आहे आणि हेच आपल्याला वॉल्यूम इंडिकेटरतून समजण्यात हेल्प करते जर आपण डाउनवर्डला बघू तर इथे जो रेड कलरचा वॉल्यूम आहे तो इतर लेन्थचा कंपॅरिझनमध्ये खूप मोठा आहे तर या वेळेला मार्केटमध्ये सेलिंगची क्वांटिटी जास्त झाली आहे म्हणून वॉल्यूम इंडिकेटर खूप हाय झाला आहे तर याच प्रकारे वॉल्यूम इंडिकेटरला यूज करून आपण इझिली समजू शकतो की केव्हा बायर व सेलर्स ट्रेड करत आहेत जर तुम्हाला वॉल्युम इंडिकेटरला यूज करून मार्केट ट्रेंडला समजून ट्रेड करायचे आहेत तर परत ट्रेड ट्रेडच्या पेजवर या इथे निफ्टी व बँक निफ्टी सिलेक्ट करून बाय किंवा सेल करा जर बाय करायचे आहेत तर बाय कॉलवर टॅप करा मग स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करून प्रोसीडवर टॅप करा तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे हे एंटर करून तुम्ही बाय करू शकतात आणि जर तुम्हाला पुट करायचे आहेत तर बायपुटवर क्लिक करून स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करून तुम्ही बा बाय करू शकतात होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल की वॉल वॉल्यूम इंडिकेटरला यूज करून ऑर्डर कसे प्लेस करायचे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा